हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 8वी विषय गणित. क्षेत्राचे नाव आहे बीजगणित, घटकाचे नाव आहे बैजिक सूत्र वर्गविस्तार, उपघटक आहे बैजिक राशी अवयव पाडणे, दिवस आहे 41 व 42. थोडेसे आठवूया आपण. 12 या संख्येचे अवयव आहेत. 12 या संख्येला आपल्याला अशी फोड करायची आहे की ज्यांचा गुणाकार काय येतो, 12 येतो. 2 × 2 × 3 म्हणजे 2 × 2 = 4, 4 × 3 = 12. 15 या संख्येचे अवयव आहेत 3 × 5 म्हणजे 5 × 3 = 15. मग आता 12 व 15 मधील सामायिक अवयव आहे 3. या दोघांमध्येही सामायिक असलेला जो घटक आहे किंवा सामायिक असलेली जी संख्या आहे ती 3 आहे. म्हणजे याचा अर्थ 3 ने 12 व 15 काय जातो, भाग जातो. म्हणजे 3 ने 12 व 15 या दोन्ही संख्येला भाग जातो. म्हणजे 3 ही काय आहे, सामायिक घटक आहे किंवा सामायिक अवयव आहे जो 12 आणि 15 भाग जातो. ज्याच्याने मग आपल्याला काय करायचं आहे, याच संकल्पनेचा वापर करून आपल्याला बैजिक राशीचे अवयवसुद्धा पाडायची आहे. तर बैजिक राशींचे अवयव पाडताना वरील संकल्पनेचा आपल्याला उपयोग होतो. तर 4x² चे अवयव आहेत 4 × x × x आणि 8x² चे अवयव आहेत 8 × x × x × y. तर आपण 4x² + 8x² चे अवयव पाडता येतील आपल्याला. 4x² चे अवयव जे आपण इथं पाडलेली आहेत तीच अवयव इथं लिहायची आहेत, अधिक 8x² चे अवयव जे आपण इथं पाडलेली आहेत तेच इथे लिहायचे आहेत. मग दोघांमधील जो सामायिक अवयव आहे तो काय येतो, 4 × x × x, कारण 8 ला सुद्धा आपल्याला फोड करून लिहिता येते 4 × 2. मग सामायिक अवयव जे आहेत 4 × x × x म्हणजे 4x² यावरून आपल्या लक्षात येतं की 4x² + 8x² या बहुपदीचे अवयव आहेत 4x² (1 + 2y), कारण हा जो घटक आहे 4x² तो दोन्ही ह्याच्यासाठी कॉमन आहे, दोन्ही पदांसाठी, आणि म्हणून त्याला आपण कॉमन काढलं आणि मध्ये जे आलेलं उत्तर आहे ते लिहिलं 1 + 2y. कारण सामायिक काढलेल्या 4x² ने बहुपदीला भाग दिल्या शिल्लक राहतील 1 + 2y. म्हणजे ह्याच्यातले 4x² आपण बाहेर काढले त्याच्यामुळे ते 1 येईल आणि 8x² मधले 4x² आपण बाहेर काढले त्यामुळे इथं 2y राहतील शिल्लक. अशा पद्धतीने मला काय समजलं, तर एक पदीचे अवयव पाडताना प्रथम सहगुणकाचे अवयव पाडता आले तर पाडावेत आणि नंतर चल भागाचे अवयव पाडावेत. म्हणजे आधी काय करायचं आहे, आपल्याला सहगुणकाचे अवयव पाडायचे आहेत आणि मग नंतर चलाचे अवयव पाडायचे आहेत. सराव कोपरा आपण पाहूया. खालील बैजिक राशीचे अवयव पाडा किंवा अभ्यासा. 6y² - 18xy. आता इथे 6y² आणि इथं 18xy आहे, म्हणजे इथं 6y जो आहे आणि इथला 6y आपण कॉमन घेतला तर इथं शिल्लक काय राहतं, 2y² राहतं, वजा आपण 6 ह्याच्यातले कॉमन घेतले तर इथं 3 राहतात, 6 × 3 = 18. आपण जी संख्या कॉमन काढतो आहे त्या संख्येने ह्याला भागायचं, म्हणजे आपलं जे हे आहे कंसामधलं पद आपल्याला मिळून जाईल. आता वाटलंच तरी इथं आपण पहा, 6y² / 6y, आपण 6y कॉमन काढले ना म्हणून 6y ने ह्याला भागायचं. हे 6 कटले, हे वाय आणि याच्यातला 1y कटला, राहिला काय, 2y, म्हणून इथं 2y लिहिला. आता दुसरा जो घटक आहे तो आपले दुसरं जे पद आहे ते काय आहे, -18xy आहे, याला 6y ने भागा. म्हणजे हे वाय कटलं, हे वाय कटलं, 6 × 3 = 18x -3x. म्हणजे मधलं कंसातलं जे पद आपल्याला वेगळं दिसतंय ते कसं आलं, तर या प्रत्येक पदाला आपण 6y ने भागा म्हणजे आपल्याला कंसातलं पद मिळून जाईल. त्यानंतर 9x² - 25y². आता 9x² ही पूर्ण वर्ग संख्या आहे, ज्याला आपल्याला काय लिहिता येते, 9x² म्हणजे 3x² असं पण लिहिता येतं आणि 25y² याला आपल्याला लिहिता येतं 5y
कंसाचा वर्ग म्हणजे होल स्क्वेअर लिहिता येतं आपल्याला. म्हणजे मी काय करू शकते, 9x² 3x कंसाचा वर्ग वजाला वजा 25y² लिहिता येईल मला 5y होल कंसाचा वर्ग. म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग या ह्याच्यामध्ये मला हे दिसत आहे आपली जी बैजिक राशी आहे या सूत्रात बसते ए वर्ग वजा बी वर्ग. मग त्याच्यावर काय पडतात, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए मायनस बी, 3x + 5y आणि 3x - 5y. त्यानंतर तिसरं गणित आहे 25p² QR² अधिक 15p QR. आता इथं काय आहे, 15p QR आहे, इथंसुद्धा पी क्यू आर आहे पण वर्ग आणि घन आहे तिथं, आणि इथं 25 आहेत म्हणजे मला 15 काढता येतील का, नाही काढता येणार, कारण 15 - 25 भाग जात नाही, 5 जातो. म्हणजे मी 5 ह्याच्यातले 5 PQR आणि याच्यातले 5 PQR मी कॉमन काढू शकते. 5 PQRने ह्याला भागल्यानंतर जे काही येईल ते इथं कंसात उरेल, आणि 15 PQRला पुन्हा 5 PQRनं भागा म्हणजे इथं जे काही भागाकार येईल ते इथे उरेल, कारण 5 PQR आपण कॉमन काढलेले आहेत. आता कॉमन काय निघतात हे तुम्हाला कळण्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्ही जर जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला लवकर कळून येईल किंवा समजेल. त्यानंतर खालील सारणीतील बहुपदीचे अवयव पाडा आणि खालील रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. तर आता आपल्याला अवयव पाडायचे आहेत 25p² - 81q². आता 25p² मला 5p² लिहिता येतो मायनस, आता 81q² मला 9q² लिहिता येतो. म्हणजे हे जे पद आहे ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्रात बसतात हे बैजिक राशी, त्यामुळं मग मला सूत्रचं एक्सपॅन्शन करता येतं ए अधिक बी आणि ए वजा बी. आता ए म्हणजे काय तर 5p आणि बी म्हणजे काय तर 9q. 5p + 9q 5p - 9q. त्यानंतर x² y + xy याच्यामधलं मला x² - x आणि इथला xy मला कॉमन काढता येतो. xy मी कॉमन काढला तर हा xy ने ह्या पदाला गुणा, xyला गुणल्यानंतर राहिलं काय x राहतं, अधिक ह्या xyला xy ने भागा तर राहिलं काय 1. आलं लक्षात, म्हणजे आपल्याला जे जी जे पद आपण कॉमन काढतो त्या पदानं प्रत्येक पदाला भागायचं आणि आलेलं उत्तर कंसामध्ये लिहायचं. त्यानंतर आता आपल्याला 4/9m² याला मला लिहिता येते 2/3m² वजा 25/16y² म्हणजे 5/4y² परत हे काय झालं ए वर्ग वजा बी वर्ग मला असं लिहिता येईल 2/3m + 5/4y. त्यानंतर दुसरं पद दुसऱ्या कंसात येईल 2/3m + 5/4y म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी या सूत्रामध्ये हे बसतं. अशा पद्धतीने आज आपण बैजिक सूत्र वर्गविस्तार याचा आपण अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.